ए हाय करा हाय करा। हाय हाँ करा साले ना ना अनसब्सक्राइब करा अनसब्सक्राइब करा प्लीज करू ना आम्हाला काय पडली नाही आता। ओके सो नमस्कार नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे निषाद कदम आणि स्वागत आहे एका नवीन आणि अशा खूप टाईम नंतरच्या व्हिडिओमध्ये। तर हा व्हिडिओ ऑलमोस्ट एक 6-7 महिन्यानंतर येतो आहे, मला रिअलाईज होतं आहे। ते काय होतं तर थोडी इंजिनिअरिंग चालू होती आणि सेमिस्टर 8ची परीक्षा वगैरे चालू होती, म्हणून असं काय टाकायला वेळ नाही मिळाला। तर क्वेश्चन बँकच्या मदतीनं आणि भाग्याने मी IT ब्रांचमध्ये येतो म्हणून क्वेश्चन बँक आम्ही करून जायचो फक्त पेपरसाठी आणि त्याच्यावरतीच आम्ही काहीतरी वरती ठोकून वगैरे असं करून असं थोडं पास होईल असं वाटतं। बघूया तर रिझल्ट तरी अजून काय आला नाही आहे, पण असं लिहिलं आहे की असं वाटतं की प्रत्येकाच्यामध्ये 32 मार्क जे म्हणजे पास व्हायला लागतात ते तेवढे मिळून जातील आणि पास होऊन जाईल, पुन्हा एकदा पेपर लिहायची वगैरे गरज नाही मिळणार। एवढा ह्याच्याने इंस्टाग्रामवरती टाकलं आहे #1LastTime फॅमिली विमिली, परत जायची गरज नाही यायला पाहिजे, बाकी काय नाही। सो या रिझनमुळे आणि इंजिनिअरिंग चालू होती याच्यामुळे थोडा ब्लॉगिंगमध्ये थोडा खंड पडलेला, बापरे थोडं जास्तच मराठी होत आहेत असं वाटतं आहे, पण नाही ॲक्च्युली मी पोस्ट करत असतो प्रोग्रामिंगचे व्हिडिओ छोटे मोठे काहीतरी टाकत असतो, पण ते व्हिडिओ कधी येतात कधी जातात हे तुम्हाला तर कधी कळतच नाही। हार्डली त्या व्हिडिओजला 25 व्ह्यूजच्या वरती जातात। सो असेच काहीतरी छोटे मोठे खादीला जायचे असे व्हिडिओ टाकण्यावरतीच थोडेसे व्ह्यूज भेटतात, 100 वरती वगैरे जातात। नाही असं नाही म्हणत आहे मी की तुम्ही ते व्हिडिओ जाऊन बघा वगैरे, तुम्हाला जर रस असेल तर तुम्ही प्लीज बघा आणि नसेल रस तर आपला लाईक करून सोडलं तरी पण चालून जाईल, एवढं काय हे नाही। सो चला तर आज आपण जाणार आहोत घाटकोपरच्या केसांमध्ये। का चाललो आहे आपण घाटकोपरच्या केसांमध्ये, पहिले तर आपण शॉर्मा खायला झालो आहे आणि दुसरं जे सगळ्यात महत्त्वाचं रिझन आहे आपण घाटकोपरला चाललो आहे केसांमध्ये, कारण की त्यांच्याकडे ऑफर चालू असते आठवडाभर, तुम्ही जर 2 शॉर्मा घेतले तर त्याच्यावरती तुम्हाला 1 शॉर्मा फ्री मिळतो। या स्पेशली ऑफरसाठी एकदा आणि प्लॅन एकदम असा इकॉनॉमिक ठेवायला, कारण की नेहमीप्रमाणे पैशांची कमी ही तर असतेच। सो आज आपण घाटकोपरला जाणार आहोत केसाचा शॉर्मा खायला आणि खूप अशी शॉर्माची क्रेविंग आलेली मला आणि खूप व्हरायटी ऑफ शॉर्मा मिळतात तिथे सी फूड शॉर्मा मिळतो, प्रॉन्स म्हणजे ते सी फूडमध्ये जातं खरं तर, पण असं अरेबिक पॅरीपॅरी असं काय काय शॉर्मा तिथे मिळतात। सो आज आपण तिथे जाणार आहोत आणि खूप प्लेयर्स जे तुम्ही ऑलरेडी बघितल्यात, जे मित्र माझ्याबरोबर व्लॉगिंग करतात म्हणजे जसं की स्मितेश ज्याने पुण्याच्या व्हिडिओमध्ये खूप शिव्या घातल्या आणि खाल्ल्या, पण मग सेकंडली आपला ॲडी जो सायकलिंग पार्टनर असतो माझा आणि एक नवीन मित्र पण आहे चैतन्य, तो थोडा शाय आहे म्हणून तो असा व्हिडिओमध्ये यायला नाही म्हणत आहे का, तो आता इथे माझ्या पाठी उभा आहे तसा, पण ठीक आहे तो नाही येत आहे, तो पण असेल आणि बस मग आपण इथून आता निघू घाटकोपरला आणि आपण मग डायरेक्ट तिथेच भेटूया आय गेस। तुम्हाला आता थोडे असे रस्त्याचे वगैरे फुटेज वगैरे दिसतील असं इथून तिथून गाड्या वगैरे जात आहेत ते। हां हां, आणि मी तक्रार ऐकले लोकांकडून म्हणजे एक स्पेसिफिक व्यक्तीकडून रादर की आहे ना, तुझे इंट्रो असे खूप मोठे होतात आणि असं खूप काकासारखं वगैरे वाटतं, तर आता इंट्रो मोठे तर आता छोटे नाही करू शकत कारण की माझी एवढी फूडला कॅप्चर करायची ॲबिलिटी एवढी चांगली नाही, एवढे चांगले कॅमेरा वगैरे नाहीत की तुम्हाला फूडवरती फोकस असा एक अख्खा व्हिडिओ दिसेल जसं बेस्ट एवर फूड रिव्ह्यू शो किंवा ट्रॅव्हल जेम्स देव गॉड्स फॉर मी असं दाखवतो, असंच काहीतरी तुकार व्हिडिओ बनवायला लागतो इंट्रो वगैरे असं थोडा मोठा करून व्हिडिओ थोडे मोठे बनवायला लागतात, पण काकासारखं वाटतो का माझा हे जे बोलतो मी वगैरे ते तुम्ही प्लीज मला कमेंटमध्ये सांगा, सॉरी आणि ओवरऑल सो हे मला प्लीज कमेंटमध्ये सांगा की असं काकासारखं वाटतं का थोडा। सो ठीक आहे चला आपण निघूया, खूप बोर झाले असाल तुम्ही आणि चला आपण डायरेक्ट आता घाटकोपरला भेटूया किंवा नाही आपण भांडुपला भेटूया पहिला आणि त्याच्यानंतर मग आपण घाटकोपरला जाऊया। बाय बाय।
सगळे माझे मित्र आलेले आहेत. तुम्ही स्मितेश शिव्या घालायचे तर घालून घ्या पटकन एकदम. कसं हाय, मला का शिव्या घालणार? नाही, तुझ्या तर पुण्याचा व्हिडिओ खूप हिट झाला ना. एक मिनिट, माझी मत ना मी अजूनही बॅक करणार आहे. बस बस बस, ठीक आहे ठीक आहे. असू द्या आयडी सायकल. आणि याचा तुम्हाला ऑलरेडी इंटर दिला. आता आम्ही इथे कुठे घाटकोपरला जायला निघतोय, राईट? हो, चेंबूरला. चेंबूरला. सो ते चेंबूर मध्ये केसास मी तुम्हाला आधीच्या याच्यामध्ये म्हटलं की ते घाटकोपर मध्ये, पण नाही ते चेंबूर मध्ये. आणि हा, आमच्याकडे कुणाकडे जास्त गाड्या नाही आहेत. सो आम्ही आमच्याकडे पाय नाही, आम्ही बसने जाणार आहोत. आणि पेट्रोल पण भाग आहे म्हणून त्याने काही गाडी काढली नाही. सो पेट्रोल पंप पेट्रोलचे पैसे देत नाही ना, गाड्या स्पॉन्सर करतो. नेक्स्ट टाइम पासून आम्ही काय करणार आहे, आम्ही प्रत्येकी 20-20, 30-30 रुपयाला देणार आहे. आणि मग हा मला फिरवायचा. सो आता आपण डायरेक्ट चेंबूर मध्ये भेटायचं, राईट? येस येस. सो आता मी एक फालतूची ऍक्शन करणार आहे. सो डायरेक्ट कट टू चेंबूर. चल, आपण चेंबूर मध्ये पोहोचलेलो आहोत. कितने वाजले? आणि आणि आता किती आम्ही जागेवरती दुकान त्यांना दिसतंय तेच. आम्ही कुठे अमर महाल या बस स्टॉपला उतरलो. C42 आम्ही केलेली. आणि आता आम्ही चालत, अमर महाल पण बोलतो. नाही, आता आम्ही चालत चालत केसाज केसाज फ्रँकी शुवारमा शुवारमाच्या इथे जातात. सो चला आपण डायरेक्ट आता शुवारमाच्या इथेच भेटूया. सो आता सीन असं झालेलं आहे, आम्ही ऑलरेडी पोहोचलो आहे केसेसमध्ये आणि आमचे ऑर्डर्स आलेले आहेत, पण माझं अजून इंट्रो शूट नाही झालं आहे. ठीक आहे, सो आपण इंट्रो एकदम छोटा ठेवूया. सो अशा प्रकारे आपण पोहोचलेलो आहोत केसेसमध्ये. आणि मस्त, एकदम मस्त जागा, एकदम अशी कोझी कोझी छोटीशी. तुम्ही तुम्ही पाठच्या क्लिप्समध्ये बघितले असेल, भरपूर वारा वगैरे आणि छान गाणी वगैरे, एकदम असा होम मला फील येतो. मला तरी खूप आवडतं इथे बसायला. आणि आज ऍक्च्युली कोण नाही आलं आणि लकीली मच्छरी नाहीये. जे ओपन रेस्टॉरंट सगळ्यात मोठा फ्लॉ असतो, मोठा फ्लॉ असतो ते, पण मच्छरी चावतात पण मच्छरी नाहीये थँकफुली. सो व्हेरी व्हेरी नाईस, खूप रेकमेंडेड लोकेशन आहे माझ्याकडे. आणि सर्व्हिस तशी एकदम पटकन आली, असं काय खूप टाइम नाही लागला शुवारमाला वगैरे यायला. आणि मस्त मस्त जागा अजूनपर्यंत, ते खूप मजा येते. आणि आता ऍक्च्युली पाणी स्टार्ट झालंय, इकडे मस्त मेयोनीज वगैरे दिसतंय. सो आपण इथेच थांबूया आणि मी तुम्हाला आता फूडचे शॉट्स दाखवतो. ओके, बाय बाय. ओके, सो माझ्या प्रिय मित्र ॲडीमुळे, ज्याने चुकून जो शेवटचा पार्ट असतो व्हिडिओचा ज्याच्यामध्ये आम्ही फूडला रिव्ह्यू करतो, तो पार्ट डिलीट करून टाकला.
आणि म्हणून मला आता पाठा घरी येऊन परत स्टार्ट करायला शूट करायला लागतं. सो ओव्हरऑल प्लेसबद्दल बोलायचं झालं तर एकदमच मस्त जागा, एकदम असं क्यूट आणि कोझीचा असं ॲम्बियन्स आणि भरपूर वारं वगैरे आणि असं ग्रुपला घेऊन जायला अशी खूप खूप छान जागा आहे ती, खूप मजा येईल तुम्हाला. फूडबद्दल बोलायचं झालं तर आम्ही ऑलमोस्ट तिथे टोटल 10 शवारमा होते आणि त्याच्यापैकी आम्ही 7 तर खाऊन टाकले आणि सगळे शवारमा खूप खूप मस्त होते, खूप मस्त टेस्ट होती. जर तुम्हाला असं शवारमामध्ये खूप मेयोनीज वगैरे आवडतं ना, असं सगळे हातफूल भरलेले असतात मेयोनीजने वगैरे, तसं काहीतरी तुम्हाला आवडतं ना, तर ही एकदम आयडियल प्लेस आहे कारण की भरपूर मेयोनीज दिला जातो तुम्हाला. ऑल्सो हे तुमचे सगळे जे शवारमा होते हे थोडे असे स्वीट साईडला जातात, सो तुम्ही असं जर स्वीट शवारमा खाणं थोडं प्रिफर करत असाल तर ही अगेन तुमच्यासाठी आयडियल गोष्ट आहे. मला पर्सनली असे थोडे स्वीट साईडवाले शवारमा खूप जास्त आवडतात. मी जो शवारमा मागवलेला लेबनी शवारमा तो देखील खूप असंच थोडा स्वीट साईडला आणि खूप छान होता, मला खूप आवडला. पण माझा पर्सनल फेवरेट केसा असा होता तो म्हणजे क्रंची चिकन शवारमा, एकदम एकदम मस्त. ॲक्च्युली क्रंची आतमध्ये चिकनचे पीस वगैरे आणि अगेन थोडा स्वीट साईडला आणि प्रॉपर मेओ वगैरे सगळं एकदम मला खूप जास्त आवडला क्रंची शवारमा. माझ्या मित्रांना म्हणजे बाकीचे जे स्मितेश वगैरे होते त्यांना फिश शवारमा खूप आवडले, सी फूड शवारमा आणि प्रॉन शवारमा. आता थोडी माझी अशी फिलॉसॉफी आहे की जर म्हणजे ते काय होतं की मी जेव्हा ते खाल्ले ना एकदम एकदम छान टेस्ट नो डाऊट, पण ना मला थोडं असं घरचा फ्लेवर आला. म्हणजे जेव्हा आपण घरी बघा बोंबील फ्राय करतो, ओले बोंबील फ्राय करतो किंवा आपण जेव्हा प्रॉन्स फ्राय करतो तशी टेस्ट आली मला. आणि माझी अशी थोडी फिलॉसॉफी आहे की जर मला घरची चव बाहेर मिळते तर मी घरीच खाईल ना, मग बाहेर कशाला जाऊ. म्हणून मी कधी पण असं बाहेर वगैरे जातो तेव्हा कधीच राईस वगैरे नाही मागवत, कारण की राईस तर घरी खातो यार आपण, म्हणून मी बाहेर गेल्यावरती नेहमी नूडल्स वगैरे मागवतो. सो म्हणून मी ते शवारमा मी प्रिफर नाही केले, मला ते आवडले नो डाऊट पण प्रिफर नाही करणार. पण चिकनचे शवारमा सगळे बेस्ट. अरेबिक शवारमा देखील खूप चांगला होता, तो थोडा असं स्पायसी साईडला होता, सो तो तुम्हाला आणि पेरी पेरी देखील. सो तुम्हाला असे थोडे तिखट शवारमा खायचे असतील तर तुम्ही पेरी पेरी किंवा अरेबिक शवारमा घेऊ शकता. माझा लेबेनीज अगेन मी तुम्हाला सांगेल थोडा असं स्वीट साईडला होता आणि पण भरपूर चिकन आणि असं खूप असे फिलिंग शवारमा होते. सो असं नाही की एकदमच कमी आतमधलं फिलिंग वगैरे, असे भरपूर फिलिंग असे मोठे शवारमा होते. सो डेफिनेटली मी रेकमेंड करेल या प्लेसला. आणि ना मी तर प्रेफर करेल की रेकमेंड करेल की तुम्ही फ्रेंड्सला घेऊन जा, कारण की तिथे जे ऑफर्स आहेत म्हणजे 3-2 फ्री वगैरे, तर याच्याने ओव्हरऑल प्राईस शवारमाची कमी होऊन जाते आणि अगेन थोडा इकॉनॉमिक होऊन जातं. या एज ग्रुपमध्ये आय गेस सगळेच इकॉनॉमिक ऑप्शन्स आपण प्रिफर करतो रॅदर दॅन एक्सपेन्सिव्ह वन्स. सो ग्रुपला घेऊन जा, ग्रुपसाठी एकदमच मस्त जागा आहे. काकी एस्पेशली म्हणजे जे ओन करतात ती प्लेस वगैरे त्या देखील खूप स्वीट आहेत आणि छान सर्व्ह करतील तुम्हाला. आणि लगे एकदम क्विक सर्व्हिस आहे, फटाफट सगळं येऊन जातं. आणि अगेन टेस्ट एकदम फॅन्टॅस्टिक, मला खूप आवडली पर्सनली. मी आता रेटिंग वगैरे करत नाही कारण की अजून मी तेवढा मोठा नाही झालं आणि एवढी काय चव जास्त कळत नाही मला. मला एवढी चव कळते की मला काय आवडतं आणि मला काय नाही आवडतं. आणि नक्कीच हे मला खूप जास्त आवडलं, फूड पण जागा पण आणि सगळंच एकदम मस्त होतं. सो मी डेफिनेटली रेकमेंड करेल या प्लेसला आणि नक्की चेकआउट करा केसाज चेंबूरमध्ये. ओके, जर तुम्ही चेंबूरच्या आसपास एरियामध्ये असाल तर. सो चला या व्हिडिओसाठी इतकंच मित्रांनो, आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. आणि पुढचा व्हिडिओ आहे ना, मी तुम्हाला एक हिंट देतो, मी तुम्हाला जागा नाही सांगणार पण बर्गर रिलेटेड जागा आहे. आणि ऑलमोस्ट 4 वर्षापासून आमचा प्लॅन चालू आहे की आम्हाला इथे जायचं आणि शूट करायचं आहे. पण नाही, शूट करायचं म्हणजे खायचं, तेव्हा आधी मला 4 वर्षाआधी याचा काही खोल नव्हता यूट्यूब व्हिडिओज वगैरे बनवायचा. पण आता तिथे मी फायनली जाणार आहे आणि माझं स्वप्न पूर्ण करणार आहे मी. सो तुम्ही नेक्स्ट व्हिडिओ नक्की बघा माझा. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करत राहा, कारण की मग खूप लोक बघतील आणि थोडे व्ह्यूज वाढतील, थोडे 1000 वगैरे झाले तर पैसे मिळतील थोडा गरीबाला. सो चला या व्हिडिओसाठी इतकंच. बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या, सुखी राहा. बाय बाय.